बापू सर नमस्कार सर. हो नमस्कार सर, तुमची माहिती द्या ना. माझे नाव बापूराव दिनकर साबळे, राहणार करंदी, तालुका बोर, जिल्हा पुणे. अच्छा, पुणे जिल्ह्यात आहे आपला फार्म हा, बोरमध्ये. किती वर्षापासून सर आपला हा बोरचा फार्म आहे? आता म्हणला बघा 15 वर्ष झाले शाळेंचं आमचं चालू आहे. म्हणजे आपल्याकडं बोर क्रॉस, उस्मानाबादी क्रॉस, अशा क्रॉसमध्येच आपण काम करतो. ओके, 15 वर्षापासूनचा तुमचा अनुभव आहे याच्यामध्ये. आणि मी बघितलं सर, आपण व्हिडिओमध्ये पण बघतोय की ज्या सगळ्या शेळ्या आहेत आपल्या त्या क्रॉसमधल्या आहेत. आणि ह्याच्यामधून आपण जे उत्पन्न होतं ते ब्रीडिंगसाठी विकतो का असं कटिंगसाठी विकतो? नाही नाही, ह्याच्यापासून उत्पन्न जे होतंय ना ते आपण जर एखाद्याला पाळणाराने जर आपलं घेतले शेळ्या तर त्याला आपण देऊ शकतो. ओके, पण जर नाहीच गेल्या तर त्या आपण कटिंगला पण देऊ शकतो. नाही, आपण 15 वर्षापासून करतोय सर, तर तुमचा कटिंगचा अनुभव जास्त असेल त्याच्यामध्ये. ओके, तर आत्तापर्यंत तुमच्या कटिंगच्या अनुभवामध्ये असं म्हणजे किती लॉट तुम्ही म्हणजे कटिंगचे जे कसे येतात खाटिक लोक फार्मवरती आपल्या, त्यांना असं लॉटमध्येच लागतात का? समजा 2-1 पिल्लं असेल तरी घेऊन जातात ते? काय प्रॉब्लेम, 2-2 म्हणले तरी आपण देऊ शकतो, किंवा लॉटमध्ये म्हणलं तरी देऊ शकतो. तसं काय फायदा कशात होतो सर? आपल्याकडे समजा 2 पिल्लं आहेत तर ते रेट कमी पाडून मागतात आपल्याला, आणि लॉट असेल तर जास्त पैसे देतात, असं काय आहे का सर? लॉटमध्ये आणि याच्यामध्ये एवढाच फरक आहे की लॉटमध्ये तुमची लहान मोठी सरसकाळ जाऊ शकतात, म्हणजे एका रेंजमध्ये पिल्लं जाऊ शकतात. तसं जर ते निवडून जर नेली त्यांनी तर नंतरच्या पिल्लांना ते विकायला तुम्हाला प्रॉब्लेम येतो. असं जर समजा माझ्याकडे आता सध्या 2-3 पिल्लं आहेत विक्रीला, तर ते येऊन ते आले समजा फार्मवरती घ्यायला माझ्याकडून, तर 2-3 पिल्लं असल्यामुळे मला ती लोक रेट कमी करून मागतात का? नाही, ते तसं नाही होत. तसं नाही, त्यावेळेस ज्यावेळेस तुमचं पिल्लाचे कसे वजन वाढ काय ते बघतात, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते पैसे देणार. आता आपल्याकडे सर फार्म मध्ये आपण बघितले 10-12 पिल्लं आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे, तर त्याचं वजन वाढ किती होत आहे आणि आपण किती महिन्यानंतर ते सेल करतोय सर? आपण हे पिल्ल आहे ना 3 महिन्यापर्यंतच ठेवतो, 3 महिन्याच्या नंतर आपण सेल करून टाकतो. बरं, आणि 3 महिन्यात तर आपल्याला त्या पिल्लांची वजन वाढ 17-18 अशी आपल्याला मिळत आहे. बरं, 17-18 किलो 3 महिन्यामध्ये. हे वजन वाढ सर आधी पण भेटायची तुम्हाला? नाही नाही, अगोदर अजिबात नव्हती मिळत. आता आपण जसं ब्रीड बदललंय तेव्हापासून आपल्याला हे वजन वाढ मिळायला लागले. बेनूचं मेल जेव्हापासून आपण चेंज केलं तेव्हापासून आपल्याला वजन वाढ. तरी आधी अंदाजे किती, 3 महिन्यामध्ये जर तुम्ही विकायच्या आधी तर किती केजी पर्यंत जायचा? पहिल्यांदा 3 महिन्यात काय 12-13 आता आपल्या 3 महिना 18 किलो पर्यंत, 17-18 किलो तरी, काय काय 20-22 किलो पर्यंत पण जातात पिल्ल. जसं म्हणजे चांगलं शेळीला पिल्लाला भेटेल तसे. ओके, आणि आता समजा सर खाटीक येतोय आपल्या फार्म वरती खरेदी करायला, तर त्यांची मागणी काय, म्हणजे तुमचा इतका वर्षाचा अनुभव आहे म्हणून मी विचारतोय, त्यांच्या मनात मागणी काय असते त्यांची, म्हणजे कसं असलं पाहिजे तर ते जास्त पैसे देऊ शकतील, किंवा काय असलं तर ते पैसे कमी करायला बघतात? खाटीक जर आपल्या फार्मवर आले ना ते पहिल्यांदा काय बघतात, पिल्लाची ते कंबर बघतात, वजन किती, त्यांना ते अंदाज येतो त्या पिल्लाला किती वजन असेल, किंवा मांस किती निघेल, हाटकुळ असेल तर ते एकदम कमी रेटने मागणार. आणि त्यांच्या मागण्याचं कसं असतं की ती जेवढं त्यांना कमी कसं मिळेल असा प्रयत्न करत असतात. त्यावेळेस शेळी पालकांनी काय केलं पाहिजे की आपलं पिल्लांचं वजन केलं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की आपल्याला ह्याच्यात पैसे किती मिळले पाहिजेत, असा बी त्याला थोडस शेळी पालक हुशार पाहिजे. अच्छा अच्छा, म्हणजे पिल्लांचं वजन केलं पाहिजे आणि वजन केल्यानंतर तुम्ही आपला स्वतःचा रेट ठरवला पाहिजे. तरी पण एक सर, तुम्ही जसं एक्झाम्पल दिलं की एक 3 महिन्यात 18 किलो पर्यंत जात आहे आपलं, तर 18 किलोचं एक पिल्लू असेल तर आपण किती पर्यंत खाटकाला विकलं पाहिजे सर ते? आता 18 किलो आता 600 रुपये किलोने मटण चालू जर असेल ना तर कमीत कमी 300-325 रुपये किलोने आपण ते वजन करून त्याला विकलं पाहिजे. ओके, म्हणजे 300-325 रुपयाने आपण विकलं पाहिजे. ओके सर, 300-325 ने आपण जर विकलं खाटकाला तर एक 18 किलोच्या आपल्याला 5,800-5,900 पर्यंत, साडेपाच ते 5,800 पर्यंत पैसे मिळलेच पाहिजे. पण देतात का खाटीक तसं? नाही, तसे अनुभव आमचा असा आहे की खाटीक तुम्हाला देणार नाहीत, आणि ते जेवढे कमी करता येईल तेवढे तुमच्याकडून कमी करणार. तरी अंदाजे किती पर्यंत, समजा 5-800 आपली रेंज बसते की 5-800 गेला पाहिजे, पण ते अंदाजे कितपर्यंत आणतात? 5,000-4,500 असे हिशोब चालू, तिथूनच करतात ते लोक. ओके, आणि म्हणजे 5-800 सुटतं का कमी मध्येच आपल्याला काढावं लागतंय?
आता कसं आहे मागणीनुसार जर त्यांना जर जर मटणाची त्यांना मागणी जास्त असेल ना तर ते तुमच्याकडून ते एवढ्याला घेऊ शकतात. आणि जर त्यांना जर पुढं माल असेल शिल्लक त्यांचा तर ते तुम्हाला कमी दराने मागणार. ओके असा विषय. ओके. आणि खाटकांची व्हिजिट जी असते सर येण्याची किती वेळात म्हणजे दर हप्त्याला येऊ शकत येतात का ते किंवा कसं त्यांची व्हिजिट असते? नाही नाही खाटीक लोक आहे ना दर हप्त्याला नाही ते जसं म्हणजे तुमच्या एरियात किती खाटीक आहेत मग त्यांची मागणी कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर हप्त्यात दोन दिवसाला सुद्धा येऊ शकतात. दोन दिवसाला दिवसाला आपल्याकडे क्वांटिटी आहे तेवढी असली पाहिजे विकण्यासाठी. आपल्याकडे बी क्वांटिटी पाहिजे विकायला त्यांना. बरोबर बरोबर. म्हणजे आपल्याला समजा सर आपण 10 शेळ्या आहेत आपल्याकडं गावरान शेळ्या आहेत किंवा क्रॉस शेळ्या आहेत 10 तर 10 शेळ्यांमधून आपण किती नफा हे करू शकतो? कारण पिल्लं तर आपल्याला 5.5 महिन्याने होणार आहेत. 5.5 महिने त्याच्यात गेले परत 3 महिने त्याला मोठं व्हायला गेले. बरोबर. मग 5.5 महिने 3 महिने 8 महिन्याच्या वरती 9 महिने आपण पकडून चालू की मोठ मग दर 9 महिन्यानंतर आपल्याला विक्रीला येतात का ह्याची सायकल कशी काय बसते? याची सायकल अशी की तुमचे 14 महिने तरी शेळी दोन व्यताला घेते माझा अनुभव असा आहे. बाकीच्यांचा अनुभव वेगळा असेल. नाही बरोबर आहे ना. आणि 8-8 महिने आम्ही पकडतो तुम्ही 7-7 महिने पकडले तर 3 महिने वेली ना शेळी की तुमची 3 महिन्याच्या 2.5 ते 3 महिने शेळी तुमची लागवड झाली पाहिजे. लागवड झाली पाहिजे. जर त्याच्या पुढे गेली तर तुमच्या ती शेळी उत्पन्न उत्पन्न कमी मिळू शकतो परवडणार. 3 महिन्याच्या आत शेळी लागवड झाली पाहिजे त्या पिरियड मध्ये तुमची 3 महिन्याची पिल्लं विकून तुम्ही पैसे त्याचे मिळवले पाहिजे. आणि त्याच्या पुढं मग शेळीच्या खुराका व्याजावर तुम्ही लक्ष द्या. परत ती पुढं पिल्लं तयारच होता म्हणजे वेळेला 4-5 महिने घेते 5 महिने. आणि सर आपण शेड वरती बघतोय सर तुम्ही क्वांटिटी खूप कमी ठेवले म्हणजे 10-12 अशाच ठेवलेत तर त्याच्या मागे काय हे आहे का? कसं असतं की बाकीचे काय काय लोक कसे 20-25-30 असे कळपात ते पाळू शकतात. आपण कसं केलं की आपण थोड्याच पाळायच्या पण त्यांना चांगलं लक्ष देऊन त्यांना खुराक व्यवस्थित देऊन तर हे कळलं पाहिजे त्यांना लक्ष दिलं म्हणजे उत्पन्न बी त्यांच्यापासून चांगलं मिळतं जास्त पाळण्यापेक्षा. अच्छा म्हणजे जास्त क्वांटिटी करण्यापेक्षा आपलं थोड्याच ठेवल्यात पण त्यांना चांगलं सांभाळायचं. चांगलं सांभाळायचं उगाच मरतूक होत नाही त्याच्या. मरतूक होत नाही. ओके ओके. याचं सर दिवसभराचं नियोजन मला सांगा ना म्हणजे ह्या आपल्या गावरान शेळ्या आहेत सगळ्या तर त्यांचं दिवसभराचं नियोजन कसं आहे म्हणजे त्यांचं चाऱ्याचं नियोजन खुराकचं नियोजन कसं करता तुम्ही? आता दिवसभरचं नियोजन म्हणलं की त्यांना सकाळचं आम्ही 10 वाजता चारायला सोडतो. ओके. म्हणजे 10 आधी त्यांना आपण काय देत नाही? त्याच्या अगोदर काहीच नाही त्यांना. बर बर. 10 वाजता चारायला मग संध्याकाळी आले ना की त्यांना 10 चारायला जातात ते डायरेक्ट संध्याकाळीच येतात. संध्याकाळी. अच्छा म्हणजे त्याच्या मागे एक माणूस आपला एक माणूस बिझी राहतो त्याच्यामध्ये. ओके. सकाळी 10 चारायला गेल्यावर संध्याकाळी किती वाजता येतात? संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता. अरे बापरे खूपच मोठा हे. ओके. सकाळी 10 जाऊन संध्याकाळी 4 आल्या 6 आल्यानंतर मग कसं काय? 6 आलं की त्यांना काय नाही फक्त खुराक द्यायचा तेवढंच फक्त. बाकी तुमचा दिवसभराचा चाऱ्याचा याचा काही त्यांच्यावर म्हणजे खर्च करण्याची गरज लागत नाही रानाव फिरणाऱ्या शेळ्यांसाठी. आणि रानाव फिरणाऱ्या शेळ्यांना तुम्ही खर्च करून सुद्धा मग तुम्ही परवडत नाही. कारण माझ्या हिशोबाने की 10 रुपयाच्या पुढे जर तुम्ही शेळीला दिवसभर खर्च करत असताना तर तुम्हाला ती शेळी परवडू शकत. परवडणार नाही. काय काय फार्मचा खर्च 15 रुपयाच्या वर आहे? नाही नाही ते आता ते कटिंग मार्केटला नाही परवडणार. जर तुम्ही ब्रीडिंग मार्केट करत असाल तर त्यात तुम्हाला ते परवडू शकतं. ओके. 6 वाजता आले सर खुराक आपण देतो. खुराकामध्ये काय आहे सर आपल्याकडे? आता खुराकामध्ये आपण त्यांना सरकी गव्हाचा भुसा आणि मकाचून हे तीनच पदार्थ मिक्स करून देतो. अच्छा मिक्स करून देता. ओके. पण आता तुमचा अनुभव जास्त आहे सर आमच्यापेक्षा हे एवढं खाऊन त्यांची तब्येती नीट राहतात का सर? का आजार पण जास्त राहतात त्यांना चरायला गेल्यामुळे? कसं आहे बाकी वनस्पती त्यांना भेटते सगळं भेटतं सगळं बरोबर आहे पण पण काय काय ते असा पण चारा खातात ज्याच्यामुळे त्यांना आजार पण येऊ शकतं तर असा कधी अनुभव झाला आहे? नाही नाही उलट बाहेर जेवढी शेळीचा रानाव चारा जाईल त्याला आजार कमी आहे आणि काटक राहतं जनावर. असं आहे म्हणजे पचनक्रिया पचनक्रिया चांगली राहते चांगली राहते त्यांची. ओके. म्हणजे जास्त तुमचा काहीच खर्च नाही. हे जो खुराकाचा जो खर्च आहे तो अंदाजे किती पकडू शकतो आपण? आपण एका शेळीला खुराकाचा खर्च म्हणजे वार्षिक आहे ना 2-1 हजार रुपये होतो शेळीला वर्षाचा. वर्षाचा. अरे बापरे काहीच नाही मग वर्षाचा 2000 म्हटल्यावर.
खूपच कमी आहे. ठीक आहे, म्हणजे हे बाकीचं जे काय असेल ते आपल्या स्वतःच्या शेतातलं आहे. हो, बाकीचं मग शेतातलं आपलं जर त्यांना पिल्लांना पाला वगैरे किंवा गवत ते आपल्या शेतातने आपण देऊ शकतो त्यांना. ओके, आपण पिल्लांना जो चारा बांधलाय सर तो कुठला चारा आहे? आपण पिल्लांना बघा सुबाबळ आणि उंबर हे दोन प्रकारचा चारा आपण देतो. ओके, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरा झाडपाला कडुलिंब वगैरे वड हे पण देऊ शकतो आपण. ओके, आता सर तुम्ही मला तुमचं दिवसभराचं नियोजन सांगितलं, म्हणजे तुमच्या फार्मवरती आजार पण कमी आहे कारण ते बाहेर चरायला जातात, चरून ते खाऊन आल्यामुळे आणि त्यांना आल्यानंतर खुराक पण भेटतोय. पण जो आपला नर आहे सर तो तर बिटल्स आहे, तर त्याला पण आपण असं बाहेर सोडतो चरायला का त्याला सगळं जागेवर असते सर? नाही नाही, त्याला आपण जागेवर ठेवलेलं आहे, कारण बाहेर सोडलं तर त्याचे ते वजन वगैरे कमी होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे ते सोडत नाही बाहेर त्याला. सर बिटलचा नर आपला खूप मोठा आहे, शेरा कलरमध्ये घेतलं, तुमची क्वालिटी खूप चांगली आहे सर नराची. तर आपल्या भागामध्ये तुमच्या इथे बिटलच्या नरासाठी कोण ब्रीडिंगसाठी येतं का तुमच्या फार्मवरती? हो, नक्कीच येतात ना. अच्छा, हा, आपल्याकडे जर चांगले जनावर असेल तर माणसाने बघितल्यावर ते पण येऊ येतात आणि आपण त्यांच्याकडून 300 ते 500 रुपयापर्यंत चार्ज लावतो त्यांना ब्रीडिंग करायला, ब्रीडिंगसाठी. पण ती शेळी तुम्ही ठेवून घेता तुमच्याकडे आणि लागवड करून देता का फक्त एक दोन ब्रीडिंग करूनच ती परत देता त्यांना? नाही नाही, ब्रीडिंग करून परत द्यायची, ब्रीडिंग करून घेत नाही, ठेवून घेत नाही. ओके ओके, काय 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 होतं लागवड झाली की परत उलटली हे एकदा चान्स देतो ना आपण त्यांना, परत परत नाही, काय काय शेळ्या परत परत येतात ना, त्यावेळेस बरोबर नाही सोडू शकत. बरोबर सर, कुणाला नवीन फार्म जर करायचा असेल, आता तुमचा जो हा प्रोजेक्ट आहे छोटा प्रोजेक्ट तुम्ही केलाय, ह्याच्या शेडला सर आपण किती खर्च केला अंदाजे? याच्या शेडला बघा, आता नवीन शेड बांधले आपण, व्हिडिओ मध्ये दिसलंच असेल, 30,000 रुपये त्याला खर्च झालेला आहे आणि एक जुनं शेड आहे आपलं, म्हणजे ते 15-20 हजाराचं ते आहे. ओके, जिथं आपण रात्रीसाठी शेळ्या ठेवतो, रात्रीसाठी शेळ्या बांधतो तिथे, ते 15 आणि हे 30,000, म्हणजे एक 50,000-55,000 आसपास आपलं आहे शेडचा खर्च झाला आपला. आणि गावरान शेळ्या आहेत, जर समजा कोणाला एक गावरान शेळ्यांपासून कटिंग मार्केट जर त्याला फोकस करायचं असेल, कारण ब्रीडिंग मार्केटमध्ये काय झालं, बरेच लोक आलेत फार्म ओपन केलेत आणि सगळे ब्रीडिंगमध्येच उतरलेत आणि ते पण सहसा कटिंगला विकतच असतील, पण सहसा कोणी सांगत नाही की आम्ही कटिंगला विकतो करून. आपण एवढ्या कमी बजेटमध्ये फार्म स्टार्ट केला आहे, जर मला सर सेम असा फार्म स्टार्ट करायचा असेल उस्मानाबादी घेऊन किंवा गावरान घेऊन किंवा तुमच्याकडे जसं संगमनेरी आहे काटेवाडी आहे असं घेऊन मला जर सुरुवात करायची असेल तर आपण किती ॲनिमल्सने सुरुवात केली पाहिजे, झेपलं पाहिजे लोकांना, आणि कुठला मेल तुमच्या अनुभवाने म्हणजे चांगला बेनू घेतल्याने वेट गेन चांगलं भेटेल? माझ्या सुरुवातीला तुम्ही 10 शेळ्यापासून माझ्या मते सुरुवात केली पाहिजे आणि त्यांना चांगलं सांभाळलं पाहिजे, तुम्हाला त्यात आवड पाहिजे पहिली गोष्ट. बरोबर बरोबर. आणि शेळ्या घेताना कटिंगच्या शेळ्या घ्यायच्या नाही, शेळ्या घेताना तुमचे पारक पाहिजे थोडीशी शेळ्यात घ्यायला तुम्हाला, आणि शेळ्या घेताना लांब लचक उंच कासेला बघून कास वगैरे व्यवस्थित आहे का बघून अशा हिशोबात 10-11 शेळ्या तुम्ही सुरुवात करा आणि त्याच्यापासून तुम्ही शिरोई किंवा बिटल जमलंच तर बोरचा नर वापरू शकता, त्यापासून तुम्हाला चांगले त्याची पिल्लं मिळू शकतात. आता सर एवढ्या 15 वर्षाच्या तुमच्या अनुभवामध्ये एखादा तरी असा कुठला तरी वर्ष असेल किंवा एखादा तरी काय असा काळ असेल की ज्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यासाठी तुम्ही फ्युचरमध्ये हे केलं की बाबा नेक्स्ट टाईम असं मला नाही झालं पाहिजे त्याच्यात काय काळजी घेतली असेल, असं सर काय तुमचा एक्सपिरियन्स आहे ना? सुरुवातीला मला खूप अडचणी आल्या शेळी पालनात, पण ज्या त्यावेळेस कसं लसीकरण नसायचं किंवा वेळच्या वेळी डिवॉर्मिंग नसायचं, त्या आता लसीकरण वगैरे आता आपल्याला सगळं आपण स्वतः करतो, त्यामुळं काय आता तरी शेळ्यात काय प्रॉब्लेम येत नाही डिवॉर्मिंग, आणि थोडेसे डॉक्टर लोकांशी सुद्धा संपर्क तुमचा राहिला पाहिजे. ओके, म्हणजे लसीकरण डिवॉर्मिंग हे आपण केलंच पाहिजे शेळ्यांना, बरे ते चरायला बाहेर जात असतील तरी त्यांना केलंच पाहिजे. ओके, आणि सर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात असं म्हणजे मरतुकीचं प्रमाण सर त्याचा काय अनुभव आहे का तुमचा? पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थंडीमुळे मरतूक होती, पण त्यावेळेस तुम्ही पिल्लांची वगैरे काळजी घेतली पाहिजे किंवा पावसात नाही आल्या बाबा जनावर आपले निवारा पाहिजे त्यांना, हवा लागली नाही पाहिजे गार, किंवा थंडीच्या दिवसात पिल्लांना गारठा मिळाला नाही पाहिजे, थोडस उबदार पाहिजे त्यांचे जिथे बसायचे तिथे,
त्यामुळे त्यांचे मृत्यू कमी राहते त्यावेळेस. ओके ओके. आपण व्हिडिओ मध्ये बघतोय सर, हे पिल्लांना तुम्ही पीठ चारताय, तर त्या पिठाचा काय फायदा होतोय सर? पिठाचा म्हणजे दूध शेळ्या एकदा घाबरून राहिले ना की दूध कमी पडतं, त्यावेळेस मग आपण त्यांना थोडीशी ऊर्जात्मक म्हणून पीठ देतो, म्हणजे ग्रोथ त्यांची थोडीशी कमी होत नाही. म्हणजे वजन वजन पण सर हे पीठ गव्हाचं पीठ आहे ना सर? गव्हाचं पीठ आपण त्याला मळून त्याला हे करून देतो, पण त्याच्यामुळे त्यांना ते ह्याचा लूज मोशनचा प्रॉब्लेम नाही का होत सर? होतो ना, नक्कीच होतो, पण आपण त्यांना सुरुवातीला थोडं थोडं असं करून त्यांना सवय लावायची असते. एकदम जर तुम्ही जास्त देताल तर त्याला जुलाब होत आहेत. ओके, म्हणजे लिमिट मध्ये द्यायचं, जास्त नाही द्यायचं. आणि आपण बीटलच्या नराला पण सर ते देतोय, आपण व्हिडिओ मध्ये बघतोय बीटलचा जो मोठा आपला मेल आहे त्याला पण आपण ते पिठाचं देतो, त्याच्यामुळे त्याचं पण वेट प्रॉपर राहते का? हो हो, म्हणजे कमी खर्चात चांगला आपल्याला हे भेटत, प्रॉफिट भेटत. एकदम त्याला ते मका काय म्हणते हरभरा चुनी शेंगदाणा पेंडी हे द्यायची गरज नाही, हे दिल्यावर सुद्धा म्हणजे आपण बीटलच्या मेलची क्वालिटी बघू शकतो व्हिडिओ मध्ये, त्याची हाईट वेट लेंथ बिन पण खूप. बापू सर ह्या शेळीची माहिती द्या ना सर. ही शेळी उस्मानाबादी क्रॉस शेळी आहे आपल्याकडे. हा, तर ही शेळी आपल्याकडे 4 वर्षापासून आहे. अच्छा. आणि हिचं जुळे देण्याचे प्रमाण दर वेताला जुळे तिळी असे प्रमाणात तिला पिल्ल होत आहेत. अच्छा अच्छा, ओके. अच्छा, टोटल 4 वर्ष झाले त्या शेळीला आपल्याकडं. आणि किती वेत घेतले सर आपण? ते 4 वर्ष आता आपण 6 वेत घेतलेले. 6 वेत घेतलेले त्याची. आणि दरवेळेस जुळ तिळ देण्याचं प्रमाण चांगलं, प्रमाण जास्त आहे. आणि रोगाला पण रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. जुळ तिळ देण्याचं प्रमाण चांगलं आहे. आणि 4 वर्ष आपल्याकडे झाले तिला आणि 7 वेत आपण घेतलेत, तर आजारी पडण्याचं प्रमाण कसं आहे सर यांचं? आजारी अजिबात म्हणजे ना दुसऱ्या शाळेपेक्षा तरी चांगलं आहे, कमी रिझल्ट आहे, चांगला आजार पडत नाही जास्त. ओके ओके. आणि ही 2 नंबर शेळी सर? ही शेळी आपली काठेवाडी शेळी म्हणून आहे. हा हा हा. आपल्याकडे जास्त आपल्या पश्चिम महाराष्ट्रात कमी आहेत. कमी आहे, बरोबर. ही शेळी तुम्हाला 40 गाव साईडला मिळेल. हा हा. पण हिचं का असं वैशिष्ट्य आहे, दुधाचं प्रमाण चांगलं आहे पण जुळ्याचं प्रमाण थोडस कमी आहे. पिल्ल एकदम फर्स्ट क्लास, एकदम म्हणजे मोठी लेंथ लेंथ वगैरे. आणि कधी पण तुम्हाला जास्त पैसे कमवून देणारी ही जात आहे. काठेवाडी का? काठेवाडी. अच्छा, काठेवाडीला कशी ओळखायची आहे सर? काठेवाडी जातीचे शिंगे, परत तिच्या अंगावरती केस, म्हणजे लांबी लांब शेळी असते, उंच असते आणि कान असे लांब पाळणारे असतात. ओके 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 ओके. आणि हिला सर आपण किती वर्ष झाले आपल्याकडे? हिला 1-3-4 वर्ष. हिला पण 3-4 वर्ष झालेले. 4 वर्ष शेळी. आणि ह्याच्यात फक्त जुळे देण्याचं प्रमाण कमी आहे, थोडस कमी आहे म्हणजे पिल्ल चांगले. हा हा. ओके, टोटल किती शेळ्या आहेत सर आपल्याकडे? आपल्याकडे टोटल आता सध्या 11 शेळ्या आहेत. मोठ्या 11 मोठ्या 11 पिल्ले देणाऱ्या. सर्व 2-3 पिल्ले देणार आहेत. 1 पिल्लो देणारी शेळी आपण ठेवतच नाही. बरोबर, ते परवडतच नाही आपल्याला सांभाळा. ओके, 11 मोठ्या शेळ्या आहेत पिल्ले देणाऱ्या. हो. ओके, आता ही 3 नंबर शेळी सर? ही शेळी काठेवाडीची क्रॉस बीटल आहे बा. अच्छा, काठेवाडी क्रॉस काठेवाडी क्रॉस बीटल. हाईटला झाला वगैरे चांगली शेळी आहे. आणि पिल्ल पण एकदम चांगली होते तिला, मोठी आणि लवकर वजन वाढ देणारी पिल्ल आहे तिला. अच्छा अच्छा. पण आपल्या सर कोणी व्यूवर्स मधून जर तुम्हाला कॉल केला की आम्हाला तुमची जी काठेवाडी शेळी आहे तिची पिल्ल पाहिजेत किंवा काठेवाडी शेळी पाहिजे, तर आपल्याकडे भेटू शकते का सर तसं? हो, आहेत ना, जर कुणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके ओके. आणि काठेवाडीची तुम्ही वैशिष्ट्य काय सांगितली? काठेवाडीला पिल्ले म्हणजे पिल्लांचं वजन वाढ चांगलं राहतं, दुधाचं प्रमाण चांगलं आहे काठेवाडीला. आणि रानावर चरणारी जात असल्यामुळे काटक आहे. ओके ओके ओके. शिरोईची शेळी आहे बघा, शिरोई क्रॉस दिसते. उस्मानाबादी, शिरोई क्रॉस उस्मानाबादी. हा, कारण हिला कलर बिलर सगळं उस्मानाबादी सारखं झालंय. फक्त तुम्ही शिरोई कशाने ओळखू शकता की सामान येईल हिला, त्याच्यामुळे ते ओळखून येईल. आणि उस्मानाबादीला एवढी म्हणजे तब्येत राहत नाही. बरोबर बरोबर. तब्येत चांगली आहे ती. उस्मानाबादी प्युअर बघा काय, तिला तब्येत आज हटकुळी शिळी. बरोबर बरोबर. हिच्यात आणि त्यात फरक आहे ना, प्युअर उस्मानाबादी आणि क्रॉस शिरोई क्रॉस उस्मानाबादी.
तब्येत चांगली अशी आहे आणि दुधाचं प्रमाण चांगलं येईल हा हा आणि दोन पिल्लं होतात दरवेळेस ओके प्रॉब्लेम नाही ओके म्हणजे सर आपण जास्त करून क्रॉस मध्ये लोकल ब्रीड मध्ये याच्यातच काम करतोय म्हणजे जास्त कुठल्या महागातल्या ब्रीड आपण काय आणले नाहीत फक्त आपण नर जो आहे तो प्युअर बीटलचा वापर बीटल आणि नर कुठला बी जरी वापरला तर प्युअर ब्रीडचा वापरा असं सगळ्यांना ओके 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 म्हणजे प्युअर ब्रीडचा नर वापरला म्हणजे जी पैदास होते ती चांगली सदृढ होते सदृढ होते ओके ओके आणि बाकी ह्या ज्या शेळ्या आहेत सर ह्या सगळ्या पण क्रॉस मधल्याच आहेत ना हो हो सर्व क्रॉस मधले बीटल क्रॉसिंग काय बोर क्रॉसिंग असा विषय ह्याच्यात जास्त म्हणजे दोन तीन पिल्ल देणारे कोण आहे दोन दोन तीन पिल्ल देणारे बघा ही शेळी आहे ही बोर क्रॉस उस्मानाबादी अच्छा बोर क्रॉस उस्मानाबादी का शेळी हा 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 तर हिला पिल्ल देण्याचं प्रमाण जास्त आहे तीन पिल्ल देऊ शकते दोन तीन असं प्रमाण आहे दोन तीन पिल्ल देते का प्रत्येक वेळी दोन तीन पिल्ल प्रत्येक वेळेस आता तरी पण किती वेळ वेताला असेल ती आता हे चौथ्या वेताला आहे शेळी चौथ्या वेताला ओके ओके ही सर संगमनेरी क्रॉस बीटल आहे ओके आणि हिची लांबी पण खूप चांगली आहे लांबी हा वेट पण चांगलं आहे तिचं असं एकदम हडकुळी नाही वेट तरी आता बघा 50-55 किलो वेट असेल हा आता या तिथं रात्रीच्या ठेवतो ना आपण शेळ्या सर तर आपल्याला संध्याकाळच्या टायमिंगला बाहेरच्या जनावरांचा त्रास होऊ नये म्हणून इथं थंडीमध्ये पण थंडीचा पण थोडस त्यामुळे त्यापासून संरक्षण होण्यासाठी पण ओके 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 ठीक आहे सर खूप चांगला तुम्ही फार्म बनवलाय स्ट्रक्चर पण तुमचं खूप चांगलं आहे मला परत एकदा तुमची माहिती सांगा इथलं लोकेशन सांगा म्हणजे जर आपल्या कुठल्या मित्राला जर तुमचा फार्म बघायचा असेल फार्म बघायला यायचं असेल किंवा काय पिल्लं घ्यायला यायचे असतील कारण पिल्लं पण तुमची क्वालिटीमध्ये आहेत एवढ्या कमी वयामध्ये त्यांचं वजन खूप चांगलं वाढलं आहे तर तुमची माहिती परत एकदा द्या आणि फार्मचं लोकेशन सांगा सर मी बापूराव साबळे मुक्काम पोस्ट करंदी खेबा तालुका भोर जिल्हा पुणे ओके राहणार करंदी करंदी ओके थँक्यू सर